चल तू तयार आहेस ना? आई आई खरं सांगतो मला मला यावंसं नाही वाटत आहे. अगं हे बघ मी तिथेहून उगाच तुझा आणि बाबांचा मूड ऑफ होईल. अगं आपल्याला तिकीट कॅन्सल करता येतील ना? झालं तुझं बोलून, निघायचं. बर तू तू पुढे हो, मी जरा समीधाला फोन ट्राय करतो. काही महत्वाचं बोलायचंय का? नाही महत्वाचं नाही. अगं तू इथे यायच्या आधी तीच माझी काळजी घेत होती ना, तर आपण निघायच्या आधी तिला फोन करून सांगायला पाहिजे ना. हो नक्कीच, तू फोन आटपून ये, मी बाहेर तुझी वाट बघते. ओके बर चल. आतमध्ये येताना दरवाजा वाजून यायचं असतं, साधे मॅनर्स आहेत. मिस्टर समर बसा. लिसन या, आय वॉन्ट एन एक्सप्लेनेशन. ऑफ व्हॉट? एक्सक्यूज मी, तुम्ही मला खोटी बातमी दिली की नीता जोशीला डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून. तिला तिच्या दहिसरच्या हॉस्टेलवरती सोडण्यात आलंय आणि तिला कुठल्याही प्रकारचं संरक्षण दिलेलं नाहीये. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं असं तुमचं म्हणणं आहे? ऑफ कोर्स यस. तुम्हाला दिवा स्वप्न पाण्याचा आजार आहे का? नाही असतो एखाद्याला. मला कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये मिस्टर समर, पण मला खात्री आहे की तुम्हाला एक आजार नक्कीच आहे, स्मृती भ्रंशाचा. पण माझी मेमरी अजून शाबूत आहे. ॲडव्होकेट रमा चौधरींच्या घरी बाहेर आपण दोघं जण बोलत होतो. नाव दिस इज टू मच मिस मोनिका. आपण मित्र नाही आणि होण्याची तर त्याहून इच्छा नाही, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक सल्ला देतो मित्रत्वाचा. वेळ निघून जाण्यापूर्वी एखादा डॉक्टर काढा. डोंट गेट फनी विथ मी. मला असं तोंडघाशी पाडून तुम्ही सहजासहजी सुटू शकत नाही. तुमच्या या बातमीमुळे अख्ख्या न्यूज वर्ल्ड मध्ये मूर्खात निघाली मी. करेक्शन, बातमी माझी नाही, बातमी तुमची. हो पण ती तुम्हीच दिलीत ना मला. मी असं काही केल्याचं मला आठवत नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. मी सिद्ध करा. यू माइंड युअर लँग्वेज. मी तुमच्या क्रू मधला कोणी फुटकळ नोकर नाहीये. तुम्ही एसीपी समराजिंगीच्या केबिन मध्ये आहात, कळलं? तुम्ही काय आहात चांगलंच कळलंय मला. गुड फॉर यू. आणि आपण प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहावी. द मॉरल ऑफ द स्टोरी इज, कन्फर्म केल्याशिवाय बातमी देऊ नये. हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. पण शिकलात तर बरं होईल, नाहीतर यापुढे अशाच तोंडावरती आपटत राहाल. आय शॅल नेव्हर फॉरगेट दिस ह्युमिलिएशन. डोंट फॉरगेट द लेसन ऑल्सो. मिस मोनिका, यापुढे नाही आलात तर उत्तमच, पण आलात तर दरवाजा नॉक करून या.